आणि श्रीवर्धन या भागात सागर मेस्त्री सरांनी 92 ते 93 या सालापासून गिधाडांचं निरीक्षण त्यांचा अभ्यास सुरू केला. 2000 सालामध्ये जेव्हा पेपर समोर आला गिधाडांबद्दल की भारतामधली जे 99% गिधाड आहेत ती नामशेष झाली, श्रीवर्धन म्हसळा या भागात जी काही गिधाडं उरलेली त्यांचं संवर्धनाचं काम हे सिस्केप संस्थेने सुरू केलं, तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत लोकांमध्ये जनजागृती करणं, जे गिधाडांच्या घरट्यांमुळे जे बाधित झालेले नारळाची किंवा आंब्याची झाडं आहेत त्यांची वन विभागातर्फे नुकसान भरपाई देणं किंवा आणि फीडिंग ग्राउंड चालवणं हे सगळं काम सिस्केप करत आले. तर जे 20 ते 25 घरटी जेव्हा सरांनी काम सुरू केलं तेव्हा ह्या पूर्ण दोन्ही भागात होते, तर आज अंदाजे श्रीवर्धनमध्ये 36 घरटी आहेत. ते संध्याकाळपर्यंत जेव्हा गणनेचा आकडा सगळ्या टीमचा एकत्र येईल तेव्हा नेमकी किती घरटी आहेत, नेमकी किती गिधाडांचा वावर या भागात आहे हे लक्षात येईल. आपण आता इकडे खूप सारे ड्रॉपिंग्स बघतायत खाली. आता हे सगळे वल्चरचे ड्रॉपिंग्स आहेत, ह्याच्यावरून आपल्याला कळतं की इकडे त्यांचे आयदर नेस्ट असतील किंवा ते रुस्टिंगसाठी इकडे म्हणजे बसलेले असतील. त्यानंतर तुम्हाला असे खूप सारे ड्रॉपिंग्स एका ठिकाणी दिसले किंवा असे तुम्हाला फेदर्स वगैरे दिसले तरी ते रुस्टिंगला बसतात. फांद्या ज्या असतील झाडाच्या त्या मोस्टली असं त्यांची जी ही पानं म्हणजे जी असतात ते थोडे असे तुटलेले वगैरे असतात, त्यांच्या पाती ज्या असतात त्या अशा खाली झालेले असतात, त्याच्यावरून ते झाड रुस्टिंगला वापर म्हणजे रुस्टिंगचं आहे हे आपल्याला कळतं. त्यानंतर जर का झाडाच्या खाली एखादं असं छोटेसे व्हाईट कलरचे पीस जर का भेटले मग तिकडे मग ते चिक जे असेल ते नेस्टमध्ये असेल. आता इथे तुम्ही बघताय की ह्याला नंबर दिलाय R10. मग इथे आता ही जी कोणती वाडी आहे त्याच्यामध्ये हे झाड रुस्टिंगसाठी वापरलं म्हणजे रुस्टिंगसाठी हे वल्चर्स याचा यूज करतात किंवा तिकडे म्हणजे इथे येऊन ते बसतात, त्यामुळे मग ते R10 असं आपण इथे मार्क केलेलं आहे. से स्टार्ट किया आज का एक्टिविटी, तो देन हम लोग 7 से एक्टिविटी देख रहे थे. नॉर्मली मॉर्निंग में ज़्यादा एक्टिविटी रहता है, तो देन एट विच डायरेक्शन वो किधर उड़ रहे हैं उनके हिसाब से हम लोग वो पॉइंट में जाते हैं एंड देन वहाँ पर उनके ड्रॉपिंग्स या फिर फेदर्स उन सबसे हम लोग नोट करते कि वेदर इट वॉज प्रेजेंट और नॉट. उसके बाद वेदर दे आर रूस्टिंग या फिर कुछ खाने के लिए वो लोग एक्टिव हो जाते हैं तो देन दे मतलब वो उड़ के चले जाते हैं, तो उस डायरेक्शन के हिसाब से हम लोग नोट करते कि कौन सा ईस्ट वर्ड से, तो देन खाने के लिए गए होंगे. एंड हमने आज GPS लोकेशंस भी लिया वो ट्री पे जहाँ पर वो रूस्ट कर रहे थे एंड कौन सा एक्टिविटी कर रहे जैसे कि प्रीनिंग कर रहे हैं या फिर फेदर्स क्लीन कर रहे हैं, जो बचा हुआ कल उन्होंने खाना खाया तो धूप की वजह से उनको वो प्योरीफाई करना रहता है, तो वो एक्टिविटी देख रहे थे. एंड अगर चिक रहेगा तो क्या है पेरेंटल बिहेवियर चिक के साथ वो भी आज नोट किए. साइक्लोन के बाद अभी एक्चुअल एस्टिमेटेड क्या रेट है वो देखने के लिए हम लोग यहाँ पर आए. बिफोर क्या था एंड आफ्टर साइक्लोन उनमें कुछ चेंजेस हुए, क्या चेंजेस है उन सबका ये देखने के लिए आज का एक्टिविटी प्रोग्राम अरेंज किया था. औचित्य साधून या ठिकाणी पांढऱ्या पाठीचं गिधाड व्हाईट बॅक फल्चर या प्रजातीचे गिधाड 1993-94 साली असं निदर्शनास आलं की ही त्यावेळी फक्त 99% गिधाड नष्ट होऊन 1% गिधाड शिल्लक राहिलेलं आहे. तर यापैकी श्रीवर्धन आणि म्हसाळा या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांची संख्या असल्याचं नोंद झालं. तर त्यावेळी जी 10 ते 12 गिधाड इथे होती तर त्यापैकी गिधाड वाचवण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी व्हल्चर रेस्टॉरंट उघडणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हे काम वन विभागाने आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने चालवलं. तर आज त्याचा आपल्याला रिझल्ट असा आहे की आज या ठिकाणी 36 घरटे असून 70 ते
80 गिधाड या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। तर ह्या गिधाडांची कुठेतरी गणना व्हावी यासाठी आज वन दिनाचं औचित्य साधून वेगवेगळ्या ठिकाणी आपण ग्रुप तयार करून जिथे गिधाडा आपल्याला सापडणं अपेक्षित आहे तिथे गिधाड तिथे आपण सर्व टीम नेमल्यात आणि ह्या टीम गिधाड कुठून उडाला कोणत्या दिशेला उडाला आणि गिधाड उडण्याचा टाईम यानुसार नोंद या ठिकाणी घेण्याचं काम चालू आहे। त्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणचं गिधाड उडून दुसऱ्या ठिकाणी जर गेलं तर तोच काउंट डबल येणार नाही यासाठी आपण हे सर्व आज एकत्रितरित्या काम करतो आहे।